नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अटकेनंतर महिनाभर शांत असलेले शरद पवार काल बोलले दिल्लीत त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी केंद्र सरकारवर जबरदस्त हल्लाबोल केला दाऊदग्यांशी संबंध असल्यामुळे अटकेत असलेले नवाब मलिक शंभर कोटीच्या वसुलीप्रकरणी अटकेत असलेले अनिल देशमुख आणि पत्राचार भ्रष्टाचार प्रकरणामध्ये अटकेत असलेले संजय राऊत या तिघांचं त्यांनी जोरदार समर्थन केलं परंतु पवारांनी या तिघांची चिंता सोडण्याची गरज आहे आणि सध्या त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांची चिंता करण्याची गरज आहे कारण लवासाचा विषय पुन्हा एकदा चव्हाड्यावर आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये केवळ शेतकऱ्यांच्या जमिनीची वाटमारी झाली नसून दीड हजारपेक्षा जास्त मध्यमवर्गीयांच्या जा, एक हजार कोटीपेक्षा जास्त रुपयांचा या प्रकल्पामध्ये चुराडा झालेला आहे सुमारे दीड लाख कोटीची गुंतवणूक असलेला जगभरात गाजावाजा झालेल्या या प्रकल्पाचे बारा का वाजले मध्यम वर्गीय या संपूर्ण प्रकल्पाकडे कसे वळले आणि त्यांनी आयुष्यभराची बचत या प्रकल्पामध्ये कशी गुंतवली या विषयावर या व्हिडिओमध्ये मी प्रकाश टाकणार आहे ज्या लवासा कॉर्पोरेशन आणि लवासा सिटी हा प्रकल्प हाती घेतला त्या लवासा कॉर्पोरेशनवर महाराष्ट्र सरकार प्रचंड मेहरबान होतं कारण स्वाभाविक होतं तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती पवार या सरकारचे रिमोट कंट्रोल होते अजित पवार या सरकारमध्ये जलसिंचन मंत्री होते आणि कृष्णा खोरे विकास प्राधिकरणाचे अध्यक्षसुद्धा होते एच सी सी अर्थात हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने हा प्रकल्प हाती घेतला आणि मुळशी तालुक्यातल्या दासवे मुगाव साखरी वडवली धामनोल आणि गडले या पाच गावांमध्ये या प्रकल्पाच्या निर्मितीची सुरुवात झाली लवासा कॉर्पोरेशनवर राज्य सरकारने केलेली सगळ्यात मोठी मेरबानी म्हणजे या कंपनीला सरकारने प्लॅनिंग अथॉरिटीचा दर्जा दिला म्हणजे जो दर्जा एम एम आर डी एला आहे तो दर्जा सरकारने या खाजगी कंपनीला दिला जे महाराष्ट्राच्या इतिहासापूर्वी कधीही घडलेलं नव्हतं अत्यंत फुटकळ दराने लवासासाठी मुळशी तालुक्यातल्या या पाच गावातली पंचवीस एकर जमीन आहे ती अधिग्रहित करण्यात आली आणि या कंपनीला फुटकळ दराने लीजवर देण्यात आली लवासाची रचना आंतरराष्ट्रीय आर्किटेक्ट कंपनीकडून करण्यात आली आणि याची चर्चा इतकी जबरदस्त झालेली या प्रकल्पामध्ये निवासी इमारती होत्या अनिवासी इमारती होत्या अम्युजमेंट पार्क होते आय टी पार्क होते आणि फिल्म शूटिंगची पण सुविधा होती ज्या पाच वसाहती या प्रकल्पाच्या अंतर्गत वसवण्यात येत होत्या त्या पाच प्रकल्पांना जोडून पाच तलावांची निर्मिती या प्रकल्पासाठी करण्यात आली आणि त्याच्यामुळे या प्रकल्पाकडे केवळ भारतातलेच नाही तर जगभरातले जे गुंतवणूकदार आहेत ते आकर्षित झाले ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि मॅनचेस्टर सिटी अशा बड्या बड्या नामांकित ब्रँडनी सुद्धा या प्रकल्पामध्ये जागा घेण्याचं मंजूर केलं या भव्य दिव्य प्रकल्पामध्ये प्रकल्पा प्रचंड मोठा गोल्फ कोर्स होता या प्रकल्पामध्ये पासष्ट एकराचा थीम पार्क होता या प्रकल्पामध्ये हॉटेलांची चेन होती म्हणजे अशा फार कमी गोष्टी असतील ज्या या लवासा सिटीमध्ये आढळल्या नाहीत आणि त्याच्यामुळे शेकडो मध्यमवर्गीय या प्रकल्पाकडे वळले या मध्यम आपल्या आयुष्यभराची जमापुंजी या प्रकल्पामध्ये गुंतवली दोन हजार चार मध्ये या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली आणि पुढच्या चार वर्षामध्ये या पाच वसाहतीतले दोन टप्पे पूर्ण करण्यामध्ये लवासा कॉर्पोरेशनला यश सुद्धा मिळालं आणि तुम्हाला जमिनीवर जेव्हा काम दिसतंय दोन वसाहती उभ्या राहिलेले दिसत आहेत त्यामुळे स्वाभाविकपणे लोक लवासाकडे वळायला लागले आणि लवासाकडे जे बुकिंग होतं ते, ते एकदम फुल झालं परंतु दोन हजार दहा येता येता माशी शिंगली जेव्हा या प्रकल्पाचा गाजावाजा झाला या प्रकल्पाची चर्चा झाली तेव्हाच या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह सुद्धा लागू लागली कारण जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटाला युनेस्कोने विशेष हरितपट्टा म्हणून मंजुरी दिलेली आहे आणि या हरितपट्ट्यात जर तुम्हाला काम करायचं असेल तर त्याच्यासाठी शेकडो परमिशनची गरज असते परंतु राज्य सरकार आपलं आहे केंद्रात बसलेलं युपीए सरकार सुद्धा आपलं आहे कारण त्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही सहभागी होती राष्ट्रवादी काँग्रेसचा या सरकारला पाठिंबा होता त्याच्यामुळे दोन्ही बाजूला सरकार आपलं आपल्याला रोखणार कोण अशा प्रकारच्या मानसिकतेने पवार कुटुंबियांनी हा प्रकल्प रेटला आणि या प्रकल्पाकडे कोण वागड्या नजरेने पाहणार नाही या आत्मविश्वासामुळे केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याशी संबंधित अनेक परवानग्या या प्रकल्पासाठी घेण्यातच आल्या नव्हत्या हे याच्यानंतर उघड झालं केंद्र सरकारचं एक दोन नाही कित्येक नियम लवासा सिटीने धाब्यावर बसवलेले जेव्हा तुम्हाला एखाद्या पहाडावर प्रकल्पाची उभारणी करायची असते तेव्हा ती जागा समुद्र सपाटीपासून शंभर मीटर पेक्षा कमी उंचीवर असणं अपेक्षित असतं लवासाने असं सांगितलेलं होतं की ही जागा शंभर मीटर पेक्षा कमी उंचीवर आहे परंतु प्रत्यक्षात जेव्हा पाहणी केली तेव्हा हा नियम धाब्यावर बसल्याचं उघड झालं दुसरा निकष जेव्हा तुम्हाला अशा पहाडी भागामध्ये बांधकाम करायचं असतं आणि हा प्रकल्प जेव्हा पन्नास कोटीपेक्षा जास्त आणि हजार लोकांच्या निवासापेक्षा जास्त लोकांची जेव्हा तुम्हाला व्यवस्था करायची असते तेव्हा त्याला केंद्राची परवानगी अनिवार्य असते हा नियम सुद्धा इथे धाब्यावर बसवण्यात आला हिल अथॉरिटीच्या नियमानुसार जेव्हा तुम्हाला उंच भागामध्ये बांधकाम करायचं असतं तेव्हा तीन मजल्यापेक्षा जास्त बांधकाम तुम्ही करू शकत नाही परंतु लवासा सिटीमध्ये सहा मजल्यापेक्षा जास्त बांधकामं करण्यात आली आणि हाही नियम धाब्यावर बसवण्यात आला सगळा प्रकार खुल्लामखुल्ला चाललेला सगळा प्रकार नियमांना धाब्यावर बसून चाललेला आणि आपण काहीतरी चुकीचं करतोय बेकायदेशीर करतो आहे हे माहिती असून सुद्धा सर्वसामान्य माणसांचा पैसा या प्रकल्पामध्ये गुंतवण्यात येत होता लोकांना या प्रकल्पाकडे वळवण्यासाठी लवासाची मार्केटिंग टीम पण कामाला लागलेली दोन हजार चौदा मध्ये डॉक्टर चंद्रमोहन पोद्दार यांना लवासाच्या टेलीमार्केटिंग टीम कडून एक फोन आला त्यांना लवासा प्रकल्पाबद्दल सांगण्यात आलं पोद्दारांना सुद्धा लवासाबद्दल माहिती होतं कारण या लवासाची त्या काळी प्रचंड चर्चा सुरू होती डॉक्टर पोद्दारांना असं सांगण्यात आलं की तुम्ही या प्रकल्पासाठी पैसे गुंतवा आणि या प्रकल्पासाठी नोंदणी केल्यानंतर तीस महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला जागेचा ताबा मिळेल डॉक्टर पोद्दारांनी लवासा प्रकल्पामध्ये एक फ्लॅट बुक केला आणि त्या फ्लॅटच्या बुकिंग साठी रक्कम दिली या फ्लॅटची नोंदणी केली दोन हजार चौदा मध्ये ही घटना घडली जेव्हा डॉक्टर पोद्दारांनी या प्रकल्पासाठी नोंदणी केली त्याच्यापूर्वी तीन वर्ष म्हणजे दोन हजार अकरा मध्ये केंद्र सरकारने या प्रकल्पाला नोटीस बजावलेली म्हणजे आपण कल्पना करू शकता की ज्या प्रकल्पामध्ये अनेक बेकायदेशीर गोष्टी आहेत ही बाब लवासा कॉर्पोरेशनला समजली होती त्यानंतरसुद्धा मध्यमवर्गीयांकडून या फ्लॅटचं बुकिंग घेण्याचं काम लवासाने सुरू ठेवलेलं त्याच्यामुळे ही उघड उघड फसवणूक होती आणि या फसवणुकीच्या जाळ्यामध्ये शेकडो गुंतवणूकदार फसले आणि अनेकांनी आपला पैसा बर्बाद केला दोन हजार चौदामध्ये लवासासाठी फ्लॅट बुक करणाऱ्या डॉक्टर पोतदारांना दोन हजार बावीस नंतरसुद्धा फ्लॅटचा ताबा मिळालेला नाही आहे किंवा त्यांनी या फ्लॅटसाठी दिलेले ऐंशी लाख रुपये सुद्धा परत मिळालेले नाही आहेत ऐंशी लाख ही मूळ रक्कम आहे त्याच्यावरच्या जर व्याजाचा विचार केला तर फक्त डॉक्टर पोद्दारांना लवासा कॉर्पोरेशनकडून किमान दीड कोटी रुपये येणं आहे परंतु आज त्यांना एक फुटकी कवडी सुद्धा मिळालेली नाहीये डॉक्टर पोद्दार हे एकटे नाही आहेत डॉक्टर पोद्दारांसारखे जवळजवळ दीड हजार मध्यमवर्गीय लवासाच्या जाळ्यात अडकलेले आहेत आणि या मध्यमवर्गीयांचे सुमारे दीड हजार कोटी लवासाकडे अडकलेले आहेत परंतु लवासाने हे संपूर्ण प्रकरण दिवाळखोरीच्या नावावर एन सी एल टीमध्ये मध्ये नेलं आणि हे प्रकरण एन सी एल टीमध्ये मध्ये असल्यामुळे ज्या मध्यमवर्गीयांचे पैसे या प्रकल्पामध्ये अडकलेले आहेत त्यांना अन्य न्यायालयात जाऊन दाद मागण्याचा मार्ग सुद्धा खुंटला शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या ज्या मध्यमवर्गीयांनी पैसे गुंतवले परंतु त्यांना घर मिळालं नाही असे दीड हजार परिवार आणि असे लोक की ज्यांनी पैसे गुंतवले ज्यांना घर मिळालं तरीही त्यांच्या मनात फसवणुकीची भावना आहे कारण ज्या ठिकाणी त्यांना घरं मिळालेली आहेत ज्या ठिकाणी त्यांना बंगले मिळालेले आहेत त्याचं बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे आणि तिथे रस्ते नाही पाणी नाही वीज नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे त्याच्यामुळे ना इधरके ना, 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 इधर ना उधरके अशी परिस्थिती की गलेमे हड्डी अटकी आहे और ना निगलते बने ना उगलते बने त्याच्यामुळे लवासा कॉर्पोरेशनने अनेक लोकांची फसवणूक केली आणि हे लोक आता लवासाच्या नावाने कपाळाला हात लावून बसलेले आहेत आता लवासा प्रकल्प आणि पवार कुटुंबियांचा संबंध कुठे येतो त्याच्याबद्दल ऐका शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे या दोघांच्या मालकीची यशोमला फायनान्स ही कंपनी होती आणि ही कंपनी या दोघांनी लवासा कॉर्पोरेशन मध्ये मर्ज केली सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्या वाट्याला या विलिनीकरणामुळे लवासाला वीस पॉईंट एकाशी टक्के वाटा आला आणि हे दोघेही पतीपत्नी लवासाचे भागधारक झाले आणि त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येऊ शकेल की केंद्र सरकारच्या परवानग्या नसताना लवासाची उभारणी कशी सुरू होती आणि या प्रकल्पासाठी जे शेकडो नियम वागवण्यात आणि वळवण्यात आले राज्य सरकारने या प्रकल्पाला घरचा प्रकल्प म्हणून जो काही पाठिंबा दिला तो पाठिंबा का होता हे hey या व्यवहारामुळे आपल्यासमोर अत्यंत स्पष्टपणे उघड होऊ शकेल आपल्याला पत्रचाळीचं प्रकरण माहीत असेल पत्रचाळीमधल्या सातशे लोकांना बेघर केल्याप्रकरणी आणि त्या संपूर्ण प्रकल्पामध्ये फ्रॉड केल्याच्या प्रकरणी के संजय राऊत तुरुंगात आहेत परंतु ज्या लवासा प्रकल्पामध्ये जवळजवळ दोन हजारावर मध्यमवर्गीयांची फसवणूक झाली त्यांचे हजारो कोटी रुपये ज्या प्रकल्पामध्ये गुंतले त्या प्रकरणामध्ये लवासावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही आहे एखादा बिल्डर जेव्हा मुठभर लोकांना फसवतो तेव्हा त्या प्रकरणाची वर्तमानपत्रामध्ये प्रचंड चर्चा होते परंतु लवासामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना गंडा घातला गेला शेतकऱ्यांची फसवणूक झाली मध्यमवर्गीयांची फसवणूक झाली परंतु तरीही त्याची मीडियामध्ये फारशी चर्चा झाली नाही कारण हा सगळा विषय व्यवस्थित हाताळण्यात आला कारण ते हाताळणारे हात अत्यंत मजबूत होते समर्थ होते आणि पैसेवाले होते आणि त्याच्यामुळे दोन हजार चौदापासून ज्या प्रकल्पाची वाट लागली त्या प्रकल्पाबाबत मीडियामध्ये अत्यंत कमी चर्चा घडवण्यामध्ये लवासाच्या कर्त्या धरत्यांना यश आलं मुखाने सतत फुले शाहू आणि आंबेडकर यांचा जप करणाऱ्या राजकारण्यांनीच लोकांना अशा प्रकारचा गंडा घातलेला आहे शरद पवार दिल्लीमध्ये बसून जेव्हा नवाब मलिक संजय राऊत आणि अनिल देशमुखांचं समर्थन करतात तेव्हा त्याची ते पार्श्वभूमी ही अशी असते कारण नवाब मलिक अनिल देशमुख आणि संजय राऊत यांनी जे गुन्हे केलेले आहेत ते पवारांच्या दृष्टीने गुन्हेच नाहीये लवासाच्या माध्यमातून झालेली मध्यमवर्गीयांची ही फसवणूक शेतकऱ्यांची फसवणूक आणि शेकडो लोकांना घातलेला गंडा आम्ही आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद